नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण महत्त्वाची बातमी बघणार आहोत। राज्यात कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे। आरोग्य यंत्रणा कोलमडत असताना आता राज्यातली देवदूतांची फौज आज संपावर जाणार आहे। MBBSचे जवळपास 3,000 इंटर्न डॉक्टर्स आज संपावर जात आहेत। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलेला आहे। या संपामुळे आरोग्य यंत्रणेवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे। या संपात 3,000 डॉक्टर सहभागी होत आहेत। आम्ही रुग्णांना सेवा द्यायला तयार आहोत, मात्र आमच्याही मागण्या पूर्ण करा अशी मागणी या डॉक्टरांनी आता केलेली आहे। या डॉक्टरांच्या नेमक्या काय मागण्या त्यावर एक नजर टाकूया। 50,000 मानधन सर्व इंटर्न्सना मंजूर करावं, 300 रुपये प्रतिदिन जेवण आणि प्रवास भत्ता दिला जावा, कोविड ड्युटी केल्यानंतर क्वारंटाईन फॅसिलिटीची व्यवस्था करावी, या दरम्यान जर आजारी पडलं तर उपचार सरकारनं करावा आणि सर्व इंटर्न डॉक्टर्सना विम्याचं कवचही द्यावं। इंटर्न डॉक्टर्सच्या या मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या आहेत आणि या मागण्या मान्य केल्या जाव्यात अशी त्यांची सातत्यानं मागणी आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, या इंटर्न डॉक्टर्सनी ही मागणी केलेली आहे, आमच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करा, 3,000 डॉक्टर संपावर गेलेले आहेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर जो ताण पडला आहे त्यात कदाचित आणखी वाढ होऊ शकते असं सध्याचं चित्र आहे। प्रफुल्ल, मुंबईतली नेमकी काय स्थिती आहे? अजिंक्य, आपण जर पाहिलं तर या इंटर्न्स डॉक्टरनं सरकारला एक पत्र दिलं आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या केलेल्या आहेत, पण ते अजूनही संपावर गेलेले नाहीत। आज आरोग्यमंत्री राजेश टोपे असतील आणि या मेडिकल एज्युकेशनचे जे मंत्री आहेत अमित देशमुख, ते या संपूर्ण मागण्यांच्या संदर्भात विचार करतील आणि एकूणच या ज्या विद्यार्थ्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात काय भूमिका जी आहे ती राज्य सरकारची या ठिकाणी घेतं, त्या संदर्भातलं स्पष्टीकरण जे आहे ते राज्य सरकारकडनं येईल। आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांचं जे वेतन आहे ते वेतनाचा प्रश्न कदाचित या ठिकाणी सुटू शकतो आणि त्यांना एकूण क्वारंटाईन, कारण आपण जर पाहिलं तर यापूर्वी देखील राजेश टोपे यांनी सांगितलं होतं की जे आरोग्य यंत्रणा इतकी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बिझी झालेली आपल्याला पाहायला मिळते की पूर्वी साधारणतः 3 दिवस सुट्टी जी आहे ती वैद्यकीय डॉक्टरांना या ठिकाणी देण्यात आलेली होती, ती सुट्टी देखील रद्द करण्यात आली आणि आता ती फक्त 1 दिवसावर आणण्यात आलेली आहे। इतकं मोठं संकट जे आहे ते राज्यावर आहे, असं असताना या विद्यार्थ्यांनी जी संपाची नोटीस या ठिकाणी दिलेली आहे, नक्कीच त्याच्या मागण्यांचा विचार राज्य सरकार करेल आणि आज त्या संदर्भातलं स्पष्टीकरण जे आहे ते अमित देशमुख असेल किंवा राजेश टोपे असेल यांच्याकडनं येऊ शकतं। प्रफुल्ल, एकूण राज्यातील 3,000 MBBS मेडिकलचे जे इंटर्न डॉक्टर आहेत ते संपावर जाणार आहेत। मुंबईमध्ये नेमके किती डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत त्याचा काही आकडा कळू शकलाय का? आणि त्यांनी जर संपात सहभाग घेतला तर मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेवर नेमका कशा प्रकारे ताण येऊ शकतो त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, आपण जर पाहिलं तर मेडिकलचे जे स्टुडंट्स आहेत, विशेषतः आपण जर पाहिलं तर जे जे मेडिकल कॉलेज असेल, सोमय्या असेल यासारख्या किंवा लोकमान्य टिळक असेल यासारख्या 3 ते 4 कॉलेजमध्ये, KM असेल, या 3 ते 4 कॉलेजमध्ये हा मोठा परिणाम जो आहे तो जाणवणार आहे, पण उर्वरित महापालिकेचे सर्व जे रुग्णालय आहे त्यामध्ये डॉक्टरांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। तरी देखील एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही संघटना आणि युनियन जी आहे ती केवळ एका हॉस्पिटलसाठी काम करत नसून ती संपूर्ण एकजुटीने पूर्ण राज्यासाठी काम करते, त्यामुळे मोठा परिणाम जो आहे तो राज्यावर आणि इतर रुग्णालयांवर देखील होऊ शकतो। प्रफुल्ल, असेच आमच्या सोबत राहा। आपण यानंतर नागपूरमधला आढावा घेऊया। नागपूरमधले आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। नागपूरमध्ये देखील तब्बल 350 या MBBS इंटर्न डॉक्टर्सनी या संपात सहभाग घेतलेला आहे। तुषार, नागपूरमधली परिस्थिती आपण जर बघितली तर कोविड काळामध्ये आपण या दुसऱ्या लाटेत जर बघितलं तर परिस्थिती आणखी नाजूक आणि गंभीर बनलेली होती। या अशा काळामध्ये नागपूरमधल्या या जर इंटर्न डॉक्टर्सनी संपात सहभाग घेतला तर आणखी जास्त ताण आरोग्य यंत्रणेवर निश्चितपणे येऊ शकणार आहे। तुषार, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? निश्चित अत्यंत महत्त्वाचा विषय, कारण की जर का बघायचं झालं तर नागपूरचे 2 शासकीय महाविद्यालय म्हणजे इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय आणि GMC म्हणजे गव्हर्नमेंट वैद्यकीय महाविद्यालय, या दोन्ही जर का रुग्णालयाचा विचार करायचा झाला तर साधारण
अडीचशे डॉक्टर्स म्हणजे जर बघायचं झालं तर संपावर जात आहे आजपासून. हे जर डॉक्टर आपल्या सोबत आहे. महत्त्वाचा विषय आहे की यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी आज ते इथे डीन ऑफिससमोर आंदोलन करत आहे आणि 10:30 वाजतापासून यांचं आंदोलन सुरू होणार आहे. त्यासाठी हे सर्व डॉक्टर इथे जमलेले आहे. या डॉक्टरांच्या काय प्रमुख मागण्या आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या प्रमुख मागण्या काय? जसं की आमची आता कोविड वॉर्डमध्ये जर ड्युटी लागणार आहे तर मुख्यमंत्र्यां म्हटलं जातं की इट इज वॉरलाईक कंडिशन. तर जे सैन्य म्हणजे जे वॉरमध्ये लढतात त्यांना सैनिकांना एक त्यांच्या जीवनाचं मूल्य असतं, तर आमच्या जीवनाचं मूल्य का नाही? तर त्यासाठी आम्ही आमच्यासाठी जीवन विमा याची मागणी करत आहे. आणि सोबत तसेच जसे स्टायफंड म्हणजे मुंबई आणि पुणे या महानगरपालिकेमधून त्यांच्या इंटर्न्सना हे भत्ता देण्यात आला होता कोविड, त्याचप्रमाणे नागपुरातही इंटर्न्सला भत्ता का मिळाला नाही यासाठी आमची मागणी. मला एक सांगा, जर का बघितलं अत्यंत नाजूक अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून नागपूरमध्ये देखील आहे, अशा काळामध्ये कुठं तर तुमची जास्त गरज आरोग्य यंत्रणेला आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही संपाचं पाऊल उचलणं कितपत उचित वाटतं तुम्हाला? मी सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही संपाचं पाऊल यावेळीच का उचललं याच्यासाठी आपल्याला 1 वर्ष मागं जावं लागेल. मुंबई आणि पुण्यातल्या जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांना 50,000 रुपये कोरोनाचं मानधन मागच्या वर्षी शासनानं मंजूर केलं, परंतु त्यावेळी आम्ही सप्टेंबरपर्यंत पत्रव्यवहार आयुक्त असतील, कलेक्टर असतील, आमचे अधिष्ठाता असतील यांना पत्रव्यवहार केले, त्याच्यावर एवढं 1 वर्ष उलटून गेलंय तरीही काही कारवाई नाही झाली. त्यामुळे आम्हाला आज आमच्या जॉईनिंगच्या वेळी हे असं पाऊल उचलावं लागत आहे. मी आपल्याला पुन्हा एक आश्वस्ती देऊ शकतो की आम्ही जे पास झालेले नवीन इंटर्न्स आहोत आमच्यामध्ये उत्सुकता आहे कोविड वॉर्डामध्ये जाऊन सेवा देण्याची आणि आमची ती इच्छाही आहे. परंतु जर शासन आमच्या कामाचा मोबदला आम्हाला देत नसेल तर आम्हाला नाईलाज असतो हे पाऊल उचलावं लागलेलं आहे. मी दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की जे स्टुडंट नर्सेस आहे त्यांना शासनाने 1,000 रुपये प्रति दिवस म्हणजे 30,000 रुपये प्रति महिना एवढं जर मानधन शासन स्टुडंट नर्सेसना देत आहे फायनल इयरच्या, तर आम्ही क्वालिफाईड MBBS डॉक्टर असून आम्हाला माझा प्रश्न हा आहे की याच वर्षी तुम्ही पासआउट झाला, तुमची तर खरं तर ही सुरुवात आहे, तुम्ही ते आनंदाने आणि स्वच्छेने जायला पाहिजे बरोबर. एक सुरुवातच तुम्ही आंदोलनाने करता, त्यामुळे अनेकांना याबद्दल एक निदान या काळात तरी असं व्हायला नको अशी अपेक्षा होती. त्याबद्दल मी तुम्हाला जसं सांगितलं की मागच्या वर्षीपासून आम्ही पत्रव्यवहार करत आहोत, मागच्या वर्षीपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत, परंतु त्याची जर शासन दखल घ्यायला तयार नसेल तर त्यामुळे आम्हाला आमची सुरुवातच आंदोलनाने करावी लागणार आहे. मी पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त करू इच्छितो की आमच्या नॉलेजचा फायदा हा रुग्णांना झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला कोविड वॉर्डात जाण्याची जी उत्सुकता आहे ती आहे, परंतु जर शासन आमच्या कामाचा मोबदला आम्हाला देत नसेल, सफाई कामगारांपेक्षाही कमी मानधनावर स्टायपंडवरती आम्हाला काम करावं लागणार असेल तर ते मात्र आम्ही करण्यास नामंजूर आहोत हे मी सांगू शकतो. संपूर्ण महाराष्ट्राचा जर का विचार करायचा झाला तर किती तुमचे जे डॉक्टर्स आहे म्हणजे महत्त्वाची गोष्ट इंटर डॉक्टर हे आजपासून संपवर जात आहे. महाराष्ट्रातले जवळजवळ 3,000 आणि नागपुरातले समजा आपल्या GMC 200 आणि IGGMC 150 असे मिळून 350 नागपुरातले आणि ओव्हरऑल पाहिलं महाराष्ट्रात तर 3,000 इंटर्न्स. प्रशासकीय स्तरावर कोणासोबत बोलणं सुरू आहे का म्हणजे यातनं तोडगा काय निघाल? आम्ही सर डीन सर आमच्या कॉलेजचे जे डीन आहे त्यांच्यामार्फत आम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरला भेटणार आहोत, सोबत मग तिथून कमिशनर आणि NMC पण आम्ही लेटर म्हणजे पत्रव्यवहार केला आहोत आणि त्यांच्याशी बोलणं सुरू होईल. आज आपण जर का बघितलं तर हे सर्व इंटर्न डॉक्टर आपण बघू शकतो की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे हे सर्व डॉक्टर आहे, डीन ऑफिस समोर ते उभे राहिले आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते फलक घेऊन ते इथे उभे आहे. महत्त्वाचा विषय आहे की काही महिला डॉक्टर देखील आपण त्यांच्यासोबत देखील बोलूया. मला एक सांगा म्हणजे जे सुरुवात होत आहे तुमच्या करिअरची आणि ती संपाने सुरुवात होत आहे, कदाचित कोणाला अशी अपेक्षा नव्हती पण तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला नंतरही पुढे रेटता आल्या असत्या, म्हणजे निदान कामाची सुरुवात तर करता आलीच ती. नाही नाही, हे प्रश्न असं नाही आहे की आम्ही सुरुवात करत आहो, हे आधीपासून पण चालत आहे, आमच्या सिनियर्सनी पण हे केलं आहे, त्यांच्या वेळेस पण काही नाही झालं तर मग आम्ही पण काही केलं पाहिजे ना. जॉईनिंगचं आधीच केलं तरच आमच्या म्हणजे गरजा ते पूर्ण करू शकतात. जर एकदा जॉईनिंग केलं तर कोण ऐकणार आहे आमची? आम्ही तर त्यांचे सर्वंट झालो ना, मग गव्हर्नमेंट सर्व्हिस सर्वंट, मग त्यांना म्हटलं की काम करा तर करायच आहे ना, आम्ही थोडी मागे होऊ शकतो त्या वेळेवर. मला एक सांगा, तुम्हाला असं वाटत नाही की कोविड काळामध्ये म्हणजे एकदम नाजूक परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, अशा परिस्थितीमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून तुम्ही आहात आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर असणार, अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी तुम्ही पण एक उदारता दाखवली असती, सरकारला या कठीण काळात मदत करता आली असती? आम्ही तयार आहोत, आम्ही असं म्हणतच नाही आहोत की आम्ही काम करायला तयार नाही, आम्ही उत्सुक आहोत, आम्हाला करायचं आहे काम, आम्ही स्वतःहून समोर यायला तयार आहोत की आम्ही कोविड ड्युटीमध्ये काम करतो.
पण त्याचा आम्ही फक्त मानधन मागत आहोत. आणि असं आहे की सरकारला बाकी स्टुडंट्स आहे, मेडिकल स्टुडंट्स नाही का, बाकी इंजिनियर लोकांचे किंवा तू दुसरे ग्रॅज्युएट वगैरे झाले. प्रश्न हा मानधनाचा नाही, प्रश्न हा कठीण परिस्थितीचा आहे. जर का बघायचं झालं तर कठीण परिस्थितीचा प्रश्न आहे. या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की आपण सरकारच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे होतं? आम्ही फुल सपोर्ट करत आहोत गव्हर्नमेंटला. असं नाही आहे की आम्ही आपल्याच महाराष्ट्राच्या विरुद्ध जात आहोत किंवा आपल्याच पेशंट्सचं आम्हाला ट्रीट नाही करायचं असं नाही आहे. पण हा प्रश्न आहे आमच्या मेडिकल स्टुडंट्सचा. आम्हाला आपल्यासाठी पण स्टँड घेणे आहे, कधी ना कधी ते घ्यावंच लागेल ना. आणि ह्यानंतर ते आम्ही जेव्हा ती परिस्थिती उपलब्ध हे झाली आहे, तयार झाली आहे, तेव्हाच आम्ही करणार ना. हे सगळं सुरुवात पण झाली, तुमची पहिली जॉईनिंग आहे, पहिल्या जॉईनिंग सुरुवात संपणे होत आहे. ते तर आता त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आम्ही काम करण्यास तयार आहोत. आम्ही कधीही नाही म्हटलेलं नाहीये. आमच्या पत्राची सुरुवात आम्ही इथून केलेली आहे की आम्ही काम करण्यास उत्सुक आहोत, आम्ही काम करणार आहोत. परंतु जर शासन आमचं म्हणणं ऐकून घेणार नसेल तर आमच्याकडे दुसरा पर्याय काय? दुसरा पर्याय काय आमच्याकडे? काही पर्याय नाहीये. आमचं म्हणणं साधं आहे, आम्हाला विमा संरक्षण द्या, आम्हाला कोविड ड्युटी झाल्यानंतर क्वारंटाईन फॅसिलिटीची व्यवस्था करा. क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये जर आम्हाला कोविड पॉझिटिव्ह सापडलो तर उपचाराचा खर्च शासनाने उचलावा. या आमच्या मागण्या आहे. आमचं म्हणणं असं नाही आहे, शासनाने आमच्या मागण्या लक्ष दिलं हे महत्वाचं आहे. जर शासन आमच्याकडे लक्ष देत नसेल त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागणार. शासनासोबत कधीपासून तोडगा किंवा चर्चा सुरू आहे? शासनासोबत आम्ही मागच्या वर्षी सप्टेंबर 2020 असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्सच्या तर्फे, आमची जी इंटर्न्सची संघटना आहे त्याच्यातर्फे डीन असतो, मुख्यमंत्री असो, लोकल लेवलचे कमिशनर असोत किंवा कलेक्टर आहोत, यांना सर्वांना आम्ही पत्रव्यवहार मागच्या वर्षीपासून केलेला आहे. परंतु त्याच्यावर कोणती कारवाई झाली नाही म्हणून आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि पुन्हा एकदा सांगू शकतो आम्ही काम करायला तयार आहोत. शासनाने फक्त आमच्या मागण्यांकडे योग्य जे कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत त्यांनी लक्ष द्यावं हीच आमची मागणी आहे. जर का समजा मागण्या मान्य झाल्या नाही किंवा तोडगा निघाला नाही तत्काळ, तर तुमचं स्ट्राईक असंच कंटिन्यू असेल? त्याबद्दल आमच्या मागण्यांना जर लक्ष कोणी घातलं तर आम्ही फ्लेक्झिबल आहोत. आम्ही कामाला काम करायचं हे सर्वांना माहिती आहे. तर आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्यांमध्ये कोणी लक्ष घालत नाही तोपर्यंत आम्ही इंटर्नशिप जॉईनिंग करणार नाहीये. हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या 3000 इंटर्न्स डॉक्टरांनी घेतलेला आमचा निर्णय आहे हे मी सांगू इच्छितो. मला एक संघामध्ये जर का बघायचं झालं तर म्हणजे प्रत्येकाला वाटतं की एक नवीन करिअरची सुरुवात असताना एक वेगळा आनंद असतो. मी तुमच्या भावना समजू शकतो की शेवटी प्रत्येकाला आपापला जीव महत्त्वाचा असतो आणि ज्या काही त्यांच्या गरजा असतात त्या देखील महत्त्वाच्या असतात. पण शेवटी प्रश्न तोच येतो जो सामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना पडलेला आहे की या कठीण काळामध्ये हे टोकाचं पाऊल उचलण्याची काय गरज होती? सर, पाऊल टोकायचं नाही आहे. म्हणजे समजा आमच्या मागण्या समोर पोहोचल्या आणि त्याची दखल घेण्यात आली तर आम्ही कदाचित ते 5 दिवस पण नाही करू, आम्ही जॉईनिंग करून टाकू लगेच. पण या गरजा म्हणजे या आमच्या मागण्या आहे या समोर दर्शवणं म्हणजे दिसणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांना माहीत पडणं पण महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आम्हाला एक 5 दिवसाचा एक संप आम्ही करत आहोत. आणि बाकी म्हणजे हे जे पब्लिक म्हणजे आम्ही हे जे आपलं प्रमोशन जे करत आहे जे आमचं साईटचं हे मेनली यासाठी आहे की आमच्या मागण्या आम्हाला किती हे आहे आणि आमचं मूल्य किती पकडलं जातं हे सगळं जनतेसमोर दर्शवणं सोबत प्रशासनाकडे मागणी करणं हे आहे प्रमुख. जर काय विचार करायचं तर महाराष्ट्रामध्ये 3000 डॉक्टर म्हणजे खूप मोठी संख्या होते. तुषार, या सगळ्या इंटर्न जे मेडिकल स्टुडंट्स आहेत त्यांचा मुद्दा आपल्याला कळलेला आहे. त्यांनी आपल्याला सांगितलंय की त्यांच्या मागण्या नेमक्या का प्रलंबित होत्या आणि जर मागण्या त्यांच्या मंजूर झाल्या नाही तर नेमकं ते काय करणार आहेत, त्यांची पुढची भूमिका काय असेल हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलंय. आपण नागपूरमधला आढावा घेतला, आता आपण पुण्यातला आढावा घेऊया. आपल्यासोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आहेत सध्या. अद्वैत, आपण बघितलं राज्यभरातले 3000 MBBS इंटर्न डॉक्टर संपावर जात आहेत, त्यातले पुण्यातले नेमके किती डॉक्टर संपावर जात आहेत आणि जर ते संपावर गेले तर पुण्याच्या आरोग्य यंत्रणेवर नेमका ताण आणखी किती वाढू शकतो, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? पुण्यामध्ये तरी अजून असं काही इथल्या मार्चाने त्यांनी संपाचा वगैरे निर्णय घेतलेला नाहीये. उलट ते ड्युटीवरती आहेत. 8 ते 2 अशी इमर्जन्सी ड्युटी आहे. त्यातल्या जे प्रमुख आहेत या सगळ्या पुणे मार्चचे ज्ञानेश्वर जामकर त्यांच्याशी माझं बोलणं झालं. अर्थात ते इमर्जन्सी ड्युटी आणि खूप पीक पिरियड आहे त्यामुळे ते म्हटलं की मी 2 नंतर तुमच्याशी बोलतो. परंतु त्यांनी जे म्हणणं सांगितलं ते मी इथं सांगू इच्छितो. त्यामुळे पहिल्यांदाच असं पुण्यात तरी अजून काही नाही आहे नागपूरचं जसं आपण बघितलं तसं. पण
म्हणणं मात्र असं आहे की ही परीक्षा जी 18 एप्रिलला होणार होती आणि जी आता पुढे ढकललेली आहे ती झाली असती तर बरं झालं असतं. आणि जवळपास 1,74,000 देशभरामध्ये विद्यार्थी बसतात आणि महाराष्ट्राचा विचार केला तरी आता 3,000 डॉक्टर्स जे आहेत ते तुम्हाला उपलब्ध देखील झाले असते आणि आनंद झाला असता. परंतु आता परीक्षा पुढं ढकललेली आहे ती परत पुढं होईल की नाही याची माहिती नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते अत्यंत गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि अशा स्थितीमध्ये ते कितपत हे सगळं नवीन आव्हान केलेलं आहे त्याला प्रतिसाद देतील याबद्दल मार्चचे नेते साशंक आहेत. त्यामुळे ते एवढंच म्हणत आहेत की परीक्षा घ्या, तुम्ही इतर ह्याच्या जशा परीक्षा घेतल्या, MPSCची परीक्षा घेतली आणि परीक्षा यासाठी तुम्ही घेत नाहीत की संसर्ग पसरेल. परंतु काय एकाच ठिकाणी सगळे विद्यार्थी परीक्षेला येणार नाही आहेत, वेगळ्या केंद्रावरती ही परीक्षा होते. तर परीक्षा जर घेतली आणि त्यातून तुम्हाला जवळपास देशभरात 30,000 महाराष्ट्रात 3,000 इतके डॉक्टर्स उपलब्ध होतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं अर्थातच पुण्यामध्ये आता लगेच संप वगैरे असं काही त्यांचं म्हणणं नाही आहे, उलट ते इमर्जन्सी ड्युटीवरती आहेत. परंतु नाराजीचा सूर आहे त्यांचा थोडंसं. नागपूरच्या विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आपण ऐकलं त्यांचं असं म्हणणं आहे की परीक्षा घ्यायला पाहिजे सरकारने लवकरात लवकर आणि त्यामुळं उलट 3,000 डॉक्टर्स तुम्हाला अवेलेबल होतील आणि जे या सगळ्या कोविड काळामध्ये उपलब्ध होतील. परंतु असं न करता तुम्ही संसर्गाचं कारण देऊन तुम्ही पुढे ढकलताय. अनेक विद्यार्थी 8 महिने गेले पास जवळपास तयारी करतायत, मग काय त्यांच्या भविष्याचं हा त्यांना प्रश्न पडला ना. अशा सगळ्या गोंधळाच्या मनस्थितीमध्ये ते कितपत मन लावून काम करू शकते. त्यामुळं दुपारी 2 नंतर जेव्हा इमर्जन्सी ड्युटी संपेल तेव्हा आपल्याला अधिकृत भूमिका जी आहे की पुण्यामध्ये काय. पण निश्चितपणे तुम्ही जसं म्हणाला की जर का अशा परिस्थितीमध्ये दुसरी लाट जेव्हा सुरू आहे तेव्हा जर असं संपाचं किंवा त्याचं हत्यार उपसलं तर ते अत्यंत चुकीचं ठरणार आहे. कारण गरज आहे या सगळ्या डॉक्टरांच्या सेवेची, सर्व्हिसची. आणि पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर ससून जे मोठं रुग्णालय आहे ते केवळ पुण्यामधलं नाही तर पश्चिम महाराष्ट्रात तिथं सगळे रुग्ण येत असतात आणि अशावेळी तिथल्या सगळ्या सुविधांवरती निश्चितपणे ताण पडू शकतो. त्यामुळं आता हे बघणं आता महत्त्वाचं राहील की पुण्यामधले जे डॉक्टर्स आहेत ते काय करतायत, नागपूरच्या डॉक्टर्सप्रमाणे काही असं संपाचं हत्यार उगारतायत का किंवा का. पण सध्या तरी पुण्यामधले जे डॉक्टर्स आहेत ते ड्युटीवरती आहेत, इमर्जन्सी ड्युटीवरती आहेत आणि ते दुपारी 2 नंतर त्यांची जी भूमिका आहे ते मांडते. नक्कीच अद्वय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि आपण बघितलं पुणे, मुंबई आणि नागपूर या 3 राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधली नेमकी ही काय परिस्थिती आहे संपासंदर्भातली, इतर भागांमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बघत रहा News 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा आपण आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडे जाणार आहोत. तुषार, या सगळ्या MBBS इंटर्न डॉक्टर्सनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तयारी देखील त्यांनी दाखवलेली आहे की जर सरकारनं आमच्या मागण्या ज्या आहेत त्या जर मान्य केल्या तर आम्ही तातडीनं सेवेवर रुजू होऊ आणि सध्याची जी गरज आहे रुग्णांना सेवा देण्याची ती तातडीनं सुरू करू. पण सरकारशी नेमकी कशा पद्धतीची चर्चा होणार आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत या डॉक्टर इंटर्नचे जे प्रतिनिधी आहेत ते नेमकी केव्हा चर्चा करणार आहेत याबद्दलची काही स्पष्टता कळू शकली आहे का, त्याबद्दलची काही माहिती समोर येताना दिसते आहे का? हा जर का बघायचं झालं ना विशाल, तर नागपूरमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. सध्या तर अजून चर्चा सुरू आहे, नेमकं काय तोडगा निघते हे देखील महत्त्वाचं आहे. मला एक सांगा, सध्या आता काय चर्चा सुरू आहे, तोडगा कसा निघेल असं वाटतं? आम्ही आमच्या डीन सरांना आमचं लेटर दिलं आहे ज्याच्यात आम्ही लिहिलं आहे की आम्ही काम करायला पूर्णपैकी तयार आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या आणि तर डीन सर ते लेटर फॉरवर्ड करणार आहे कलेक्टर आणि DMERला आणि त्याचा तोडका निघाला तर आम्ही लगेच ड्युटीवर जायला तयार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3,000 डॉक्टरची संख्या अत्यंत महत्त्वाचा रोल हे प्ले करतात असं वाटत नाही या कोविड काळामध्ये? परत तोच विषय की आपली एक गरज होती प्रशासनाला. जरूर हे एकदम बरोबर आहे की 3,000 डॉक्टरांची गरज आहे, तरी बेसिक गोष्टी डॉक्टरांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. जर डॉक्टर पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतो आहे तर त्याचे बेसिक नीड्स पाहायला पाहिजे, त्याला बीमा द्यायला पाहिजे, त्याला क्वारंटाईन फॅसिलिटीज द्यायला पाहिजे, त्याचं PPEचं शॉर्टेज नाही व्हायला पाहिजे तिकडे वॉर्डात.
सांगा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री जर का तुमचा संवाद आता ऐकत असेल थेट तर काय मागणी करान तुम्ही त्यांच्याकडे? आपल्या मागण्या पहिलेच आपण सांगितले आहे त्याच मागण्या आहे. पहिली आहे की विमा द्यायला हवा. जे डॉक्टरांचे जीवित्व आहे ते एक डॉक्टर एका डॉक्टरवर खूप पेशंट्स डिपेंड करतात, त्यामुळे एका डॉक्टरचा जीव वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी जीवन विमा असणं आवश्यक आहे. आणि दुसरं आहे क्वारंटाईन फॅसिलिटीज. जेव्हा आम्हाला कोरोना होईल तेव्हा आम्हाला क्वारंटाईन होण्यासाठी आम्ही हॉस्टेल्समध्ये राहतो. एकाला कोरोना झाला तर पूर्ण हॉस्टेलमध्ये ते पूर्ण डॉक्टर्स बीमार पडतील, त्यासाठी क्वारंटाईन फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं आणि आमच्या जर कोरोना झाला तर आमचा खर्च उचलणं सरकारने. आणि विमा आणि भत्ता, कोरोना भत्ता देणं. हा ती ह्या ती सांगा तुम्ही सेवा सुरू ठेवू चालू असताना देखील ही चर्चा करू शकली असते ना? हे एक वर्षापासून आमचे मागण्या सुरू आहे आणि जर आम्ही आत्ता जर सुरू केली असते तर आमचं कोणीच काही ऐकलं नसतं. कारण इतके तर जसं झालं असतं तर आमचं कोणी ऐकलंच नसतं आणि त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय. म्हणजे सर्वांना प्रश्न तोच आहे शेवटी की कठीण काळामध्ये तुम्ही सरकारच्या सोबत असायला पाहिजे. पहिली लाट जेव्हा आलेली होती त्यावेळी आमच्या डॉक्टरांनी तेच केलं, कोविड ड्युटी जॉईन केली आणि साईड बाय साईड हा स्ट्राईक सुरू केला. तर त्यावेळी लक्ष नाही दिलं सरकारने, त्यामुळे आता गरज उद्भवली आहे. जर का पहिल्या वेळेसच लक्ष दिलेलं असतं, पहिल्या वेळेसच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर आता ही गरज उद्भवलीच नसती स्ट्राईकवर जाण्याची. विशाल आपण बघू शकतो की हे सर्व इंटर्न जे डॉक्टर आहे हे आपल्या मागण्यावर ठाम आहे, कुठेतरी सरकारने आता तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये एक तर क्वारंटाईन सेंटर त्यांना उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून ते हॉस्टेलवर न राहता क्वारंटाईन सेंटरला राहील, जेणेकरून ते सुपर स्प्रेडर बनणार नाही. आणि दुसरी गोष्ट की मानधनाचा देखील त्यांचा एक प्रमुख मुद्दा आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा संपूर्ण विषय म्हणावा लागेल. कारण की महाराष्ट्रामध्ये 3000 डॉक्टर ही खूप मोठी संख्या आहे. पहिल्या लाटेमध्ये देखील आपण बघितलं होतं की जे इंटर्न डॉक्टर होते त्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल त्या लाट थोपवण्यामध्ये राहिलेला होता. आता देखील त्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. मात्र आता जे नव्याने रुजू होणारे जे इंटर्न डॉक्टर आहेत त्यांनी ही संपाची भूमिका घेतली, त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेचा परिणाम पाहायला मिळणार आहे. नक्कीच तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आम्ही रुग्णांना सेवा द्यायला तयार आहोत, तातडीनं आम्ही रुजू देखील होऊ शकतो, पण आमच्या मागण्या देखील मान्य झाल्या पाहिजेत. सरकारनं आमच्या मागण्यांकडे देखील अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. यातली सर्वात प्रमुख मागणी आहे ती म्हणजे आमचा इन्शुरन्स, आमचा विमा काढला गेला पाहिजे, विम्याचं कवच दिलं गेलं पाहिजे. सोबत जर आम्हाला कोरोनाची लागण झाली तर क्वारंटाईन फॅसिलिटी दिली गेली पाहिजे, आमचा उपचारांचा सगळा खर्च सरकारनं केला पाहिजे आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोविड भत्ता जो मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये तिथल्या इंटर्न डॉक्टर्सना दिला जातो तो नागपूरमधल्या इंटर्न डॉक्टर्सना पण दिला गेला पाहिजे. आता या सगळ्या महत्त्वाच्या मागण्यांकडे सरकार कशा पद्धतीनं पाहतं, या मागण्यांना गांभीर्यानं घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक ब्रेक आपण घेऊया, ब्रेकनंतर पुन्हा एकदा इतर महत्त्वाच्या बातम्या बघूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमधनं लसीकरणासंदर्भातल्या अपडेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत. मुंबईमध्ये लसीकरणाला सुरुवात तर झालेली आहे. 18 ते 44 या वयोगटातलं लसीकरण तर सुरूच आहे, मात्र सोबत 45 जास्त ज्यांचं वय आहे अशा नागरिकांना देखील लसीकरणासाठी, ज्यांना फक्त दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनाच फक्त सध्या लसीकरणासाठी बोलवलं जात आहे काही निवडक केंद्रांवर. पण ज्यांना प्राधान्यक्रमानं ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि काही वॉकिन्स देखील आहेत ज्यांना थेट तिथं प्रवेश दिला जाईल, पण प्राधान्यानं जे आधी येतील त्यांना प्रवेश दिला जाईल असं सांगितलं जात आहे. याच संदर्भातली आणखीन एक लसीकरणासंदर्भातली बातमी आपण बघणार आहोत, ती म्हणजे दिव्यांगांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण मुंबईमध्ये सुरू केलं गेलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवला जातो आहे, त्यामुळे आता दिव्यांगांना गाडीतच बसून लस घेता येऊ शकणार आहे. या नव्या उपक्रमामुळे या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, गाडीतून या आणि लस घेऊन जा अशी एक गाडीतच लसीकरण करण्याची सोय दिव्यांगांसाठी करून दिली गेलेली आहे आणि त्यामुळे दिव्यांगांना लस घेणं मोठं सुलभ होणार आहे. प्रणाली काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, मी सध्या याच कोहिनूरच्या पार्किंगमध्ये बेसमेंटमध्ये आहे जिथे तुम्ही पाहताय की ही ड्राईव्ह इन नावाची नवीन सुविधा, ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन नावाची नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि या सुविधेमध्ये या सगळ्या गाड्या बघतात. जी व्यक्ती डिसेबल आहे किंवा त्याला आता चालता येणं शक्य नाही अशा व्यक्तींसाठीची ही सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण बघतोय या ठिकाणी दोन गाड्या लागलेल्या आहेत,
या दोन्ही गाड्यांमध्ये काही जण बसलेले आहेत ज्यांना आता लसीकरण केलं जात आहे किंवा लसीकरण करण्यात येणार आहे. वेगळी सुविधा आहे. तुमचं लसीकरण झालं आहे की तुम्ही आता घेणार आहात? आता घेणार आहेत. बरं, ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, काय म्हणणं आहे तुमचं या याबद्दल काय प्रतिक्रिया? एकदम चांगली व्यवस्था आहे, एकदम फर्स्ट क्लास आहे. जे वयोवृद्ध नागरिक आहे, जे दिव्यांग लोक आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल ही योजना? एकदम अतिशय उपयुक्त आणि आराम आहे, आरामदायक. तुमच्याबरोबर आणखी, तुम्ही सिनियर सिटीजन आहात, गेल्या वेळेचा वॅक्सिनेशनचा अनुभव आणि आजचा वॅक्सिनेशनचा अनुभव काय सांगाल? आजचा उत्तम आहे. त्यांचं म्हणणं आहे की गेल्या वेळेला सुद्धा, कारण आज त्यांचा दुसरा डोस आहे, गेल्या वेळेच्या वॅक्सिनेशनपेक्षा आजचा त्यांचा अनुभव जास्त चांगला आहे. कारण त्यांना त्यांच्याच गाडीमध्ये त्यांच्या ड्रायव्हरसह ते आलेले आहेत, त्यांच्या गाडीमध्ये ते बसून आहेत आणि गाडीतल्या गाडीत त्यांना वॅक्सिनेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी इतर जण आहेत, त्यांच्या कुटुंबियांची आपण प्रतिक्रिया घेऊया. आज जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तिच्याबद्दल काय प्रतिक्रिया आपली? चांगली आहे. ज्यादा इजी है इन लोगों को यहाँ पर लाकर वैक्सीनेशन कराना? हाँ, इजी है, इजी है, बहुत इजी है. हम भी सीनियर सिटीजन है तो थैंक यू वेरी मच, अच्छा है. आवड मात्र त्यांचं म्हणणं आहे की जे वयोवृद्ध नागरिक आहेत अशांना लसीकरण केंद्रावर घेऊन जाणं, त्यानंतर त्यांना बराच वेळ तिथे उभं ठेवणं हे बरेच वेळेला खूप त्रासदायक होतं. अशा वेळेला आपल्याच गाडीमधून जर आपण त्यांना नेलं आणि तिथे जर त्यांना ती सुविधा उपलब्ध करून दिली तर ते जास्त उपयुक्त ठरेल. महापालिकेचे अधिकारी सुद्धा सकाळपासून या योजनेसाठी काम करतात. मॅडम, आज ही कशा पद्धतीने योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत त्याबद्दल? मला वाटतं की इथे आपण दोन प्रकारचे सेंटर्स केले आहे. एक तर आहे ड्रायव्हिंग, जे तुम्ही बघताच आहे, तर ज्या नागरिकांना गाडीची वगैरे सुविधा आहे आणि त्यांना जर डायरेक्टली इथे येऊन घ्यायचं आहे तर ते आपल्या पार्किंग लॉटमध्ये येऊ शकतात. आणि इथे आपण दोन रजिस्ट्रेशन बूथ केले आहेत आणि दोन वॅक्सिनेशन बूथ केले आहेत आणि गाडीमधून नाव उतरतात त्यांना आपण गाडीमध्येच आपण डोस देतो आहे. मला वाटते की बरेचसे नागरिक ज्यांना गर्दीमध्ये बसायचं नाही आहे किंवा त्यांना बाहेर निघायचं नाही, तर असे नागरिक हा सुविधाचा लाभ घेऊ शकतात. मुंबईमध्ये किंवा पूर्ण स्टेटमध्ये मला वाटते कदाचित हा पहिला आहे. आणि त्याचप्रमाणे आपण वरती म्हणजे की ग्राउंड लेवलला आपण बाकीचे जे काही बूथ्स आहे की ज्या नागरिकांना प्रॉपरली घ्यायचं आहेत, ज्यांना गाडी नाही आहे, असे नागरिक येत आहेत आणि तिथे आपण 5 बूथ ठेवले आहेत. तर तिथे पण पूर्ण रजिस्ट्रेशनची सिस्टम आहे आणि आज आपण ज्यांनी पहिला डोस घेतला आहे तसंच नागरिकांना देणार आहोत, ज्यांनी प्री रजिस्टर केला आहेत आणि ज्यांच्या आता सेकंड डोस आहे, तर आपण त्या सेकंड डोसची सगळ्यांकडे सुविधा केली आहेत आणि आपल्याला बरेचशा आज स्टॉक भेटला आहे. हा पहिल्यांदाच आज सुरू झाला आहे कोहिनूर पार्किंग सेंटरमध्ये आणि मला वाटतं त्याचा प्रतिसाद पण आता चांगला आपल्याला दिसतोय. मॅडम, इतर ठिकाणी पण सुरू करण्याच्या संदर्भात महापालिका विचार करते का? कारण आपण एका सुविधेची मागणी केली होती की घरोघरी जाऊन आपल्याला लसीकरण करायचं होतं पण त्याला परवानगी मिळू शकलेली नाही, तर आता अशा स्वरूपाची इतर केंद्र आपण सुरू करण्याचा विचार करतोय? हो, म्हणजे ऑलरेडी एक दुसरा पार्किंग लॉटमध्ये पण आपण विचार करतो आहेत आणि जेवढा जितकं जास्त जास्त दुसऱ्या प्रकारच्या आपण कसं आपण पोहोचू शकतो नागरिकपर्यंत त्याचा आपला सुविधा आणि प्लॅनिंग त्याच्या सुरूच आहे. धन्यवाद मॅडम. आपण बघतोय की महापालिकेच्या वतीने ही आगळी वेगळी सुविधा तर उपलब्ध करून देण्यातच आली आहे पण आता ही एका ठिकाणी न करता इतर ठिकाणी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, जेणेकरून जे काही नागरिक आहेत ज्यांना आपल्या घरून केंद्रावर येणं शक्य नाही अशा लोकांना त्यांच्या घरी न जाता त्यांच्याच गाडीतून ते येतील आणि इथे लसीकरण करतील. ही सुविधा त्या लोकांसाठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही. अशा लोकांना विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांच्या गाड्यातून इथं आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना इथे गाडीतल्या गाडीत वॅक्सिनेशन करवण्याची सुविधा जी आहे ती आता या पार्किंग लॉटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिंक प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा खूप मोठा फायदा होऊ शकणार आहे. अनेकांना रांगेत उभं राहणं शक्य होत नाही, पहिला डोस ज्यांनी घेतला आहे अशा दिव्यांगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ही एक वेगळी सोय पालिकेतर्फे करून दिली गेलेली आहे. प्रतिसाद पाहता इतर ठिकाणी देखील अशा प्रकारे जर सोय करता आली तर त्याबद्दलचं नियोजन देखील येत्या काळात केलं जाईल असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता एक नवीन संकल्पना केली की त्यांना गाडीतून ह्या ठिकाणी घेऊन यायचं आणि या ठिकाणी त्यांना वॅक्सिन देऊन परत त्यांना घरी तुमच्या पोचायचं असं ही संकल्पना आहे. ही फक्त श्रीमंत लोकांसाठी नाही, सर्व लोकांकरता आहे. ज्या व्यक्तींकडे व्हेकल नसेल त्यांना घरी जाऊन
आमचे शिवसेनेचे पदाधिकारी घरी जाऊन त्यांना या ठिकाणी वैक्सीनेशन सेंटरवर घेऊन येईल, व्हेकलच्या माध्यमातून परत त्यांना घरी सोडण्याकरता मदत पूर्ण करतील. तर ही देशातली पहिली फॅसिलिटीचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि हाच ही संकल्पना मुंबईत इतर ठिकाणी त्या ठिकाणी मल्टीपर्पज पार्किंग त्या ठिकाणी करण्यात येईल. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सातारा जिल्ह्यामध्ये 7 दिवसांच्या कडक लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच शहरातल्या पोवई नाक्यावर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली. मात्र सातारा शहरात अजूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. याविषयीचा आढावा घेतला आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यासोबत मृत्यूदरातही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं कुठंतरी साताराचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल जिल्हा प्रशासनाची जी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये 7 दिवसाचा कडक लॉकडाऊन जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि या लॉकडाऊनला आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये प्रमुख जे चौक आहेत या चौकामध्ये आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांची चौकशी पोलीस करताना दिसत आहेत. शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. शहरामध्ये जे येणारे रस्ते आहे तेही बंद करण्यात आलेले आहे. एकंदरीत हा जो 7 दिवसाचा लॉकडाऊन असणार आहे यामध्ये किराणा मालाचे दुकानं असतील, भाजी मंडई असेल, फळ विक्रेते असतील, अशा प्रकारचे सर्व दुकानं जे आहेत ते पूर्णपणे बंद राहणार आहेत आणि त्यासोबतच हॉटेल लाईन असेल किंवा इतर काही खाद्यपदार्थाची दुकानं असणार आहेत, हे मात्र पार्सल सुविधा याची सुरू असणार आहे. एकंदरीत मात्र सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे कुठंतरी वाढताना पाहायला मिळत आहे. 2500 संख्येने रुग्ण जिल्ह्यामध्ये सापडत आहे. एकंदरीत सातारा जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे ती बिकट होताना पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. बाहेर फिरणाऱ्यांवरती आता कडक कारवाई करताना पोलीस दिसत आहेत. अशाच प्रकारची जर रुग्णसंख्या वाढत राहिली तर जिल्ह्यामध्ये अजूनही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी निर्बंध जे लादलेले आहेत, जे नियम दिलेले आहेत त्याचं काटेकोर पालन करण्याची या ठिकाणी गरज आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा.